नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय ती तीन मूल मराठी. मंडळी, बिग बॉस मराठी सीझन 3 चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. विशाल निकम विजेता ठरलाय आणि या सगळ्यामध्ये यंदाचं सीझन रंजक ठरलं. प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं. पण या सगळ्यात पहिल्या दिवसापासून अगदी चर्चेत राहिली ती म्हणजे एक स्पर्धक. तिचं नाव आहे मीरा जगन्नाथ. आणि ती मीरा जी आहे तिचा हा प्रवास बिग बॉस मराठीचा कसा होता ते आपण तिच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि मीरा आपल्यासोबत जोडली गेली आहे. हाय मीरा, कशी आहेस? हाय, मी मस्त. तुम्ही कशा आहात? सुपर. खूप खूप स्वागत आहे तुझं पिपिंग मून मराठीवर. म्हणजे आपण प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं बिग बॉसच्या आत भेटलो होतो खरं, पण आम्ही तुझा प्रवास बघितला म्हणजे अगदी पहिल्या एपिसोड पासून. काय वाटतंय या घडीला विशाल विजेता झालेला आहे आणि तुझा प्रवास कसा राहिला त्याबद्दल सांगा. माझा प्रवास खरंच खूप धमाल होता. मला खूप आवडला. लाईफमध्ये हा प्रत्येकाला नाही म्हणता येणार, खूप क्वचित काहीच लोकांना ही संधी मिळते. त्यातली मी एक लकी होते असं म्हणेन. आणि माझा प्रवास खूपच छान झाला. म्हणजे एक्सप्लेन सुद्धा नाही करता येणार हा शब्दांमध्ये, किंवा तिथे काय घडतं काय नाही घडत या सगळ्या गोष्टी. खूपच कमाल होता. आणि विशाल बद्दल बोलायचं तर येस, तो मला आनंद आहे तो जिंकल्याचा. फक्त एक फेवरेटिझम असतं म्हणून मी दुसऱ्यांची नावं घ्यायची, पण विशाल खूप सुंदर खेळलाय, खूप छान खेळलाय. तो एक स्ट्रॉंग होता म्हणूनच आमचे वाद व्हायचे. आम्हाला बिग बॉस मराठीच्या घरात जी मीरा बघायला मिळाली, खऱ्या आयुष्यात मीरा तशीच आहे की ते मीराचं एक वेगळं रूप होतं आणि घराच्या बाहेर मीरा वेगळी. नाही, ऍक्च्युली तो माझा स्वभाव आहे असं म्हणता येईल. काय होतं ना, आतमध्ये सिच्युएशन वेगळ्या येतात, त्यामुळे जशा गोष्टी समोर येतात तुम्हाला तसं वागण्यापेक्षा माझा तो स्वभाव आहे म्हणून मी त्याच्यावर तशी रिॲक्ट झाले. पण बाहेर अशा असे सिच्युएशन येत नाही, कोणी सतत नडायला तुम्हाला येत नाही किंवा पोक करायला येत नाही, पण मी आहे तशीच आहे. पण मीरा काय वाटतं म्हणजे तुला अर्थात 100 दिवसांचा प्रवास पूर्ण करायचा होता, पण मला वाटतं तू जवळपास पोहोचली होतीस अगदी टॉप 7 पर्यंत आणि अर्थात त्याचं सॅटिस्फॅक्शन तुला असेलच. पण काय वाटतं कुठे ग्रँड फिनाले पर्यंत पोहोचली असती का मीरा? काय वाटतं तुला, तू कुठे कोणत्या टप्प्यात चुकलीस? मला मी कुठे चुकले हे मला माहित नाही, कारण मी प्रत्येक वेळेस माझे 100% देण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि ठीक आहे, कुठेतरी कमी पडली असेल किंवा ते कुठेतरी जास्त असतील त्यामुळे मी कदाचित मागे राहिले. मी कमी पडले असं मी कधीच म्हणणार नाही. ते जास्त माझ्यापेक्षा वरचढ असतील म्हणून ते पुढे गेलेत. प्रयत्न तो पूर्णपणे केला होता. आणि बिग बॉसनी जी गोष्ट मला दिली ते एका विनरपेक्षाही खूप जास्त आहे, माझी फॅमिली. त्यामुळे त्याच्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानेन. आणि अशा लेवलवरती त्यांनी करून दाखवलं पूर्ण जगासमोर की त्याच्यामुळे मी स्वतः इतकी भावूक झाले. आणि माझे आई वडील मुळात ते माझ्यावरती इतके प्राऊड फील करत होते की मी ट्रॉफीपेक्षाही खूप काही जिंकल्यासारखं मला वाटलं. त्यांना भेटलीस तू म्हणजे आता काही दिवस झाले बाहेर येऊन तुला, तर त्यांना भेटणारच का भेटलीस? अगदीच, कालच ऍक्च्युली फिनाले झाला त्यामुळे काहीच वेळ मिळाला नाही, कारण 3 दिवस तीच तयारी होती. सो आता माझे हे 1-2 दिवसाचे इंटरव्ह्यूज जे काही आहेत ते संपून मी आधी त्यांना भेटायलाच जाणार आहे. अर्थात तुला ते सरप्राईज, ज्या दिवशी तुझं एलिमिनेशन झालं तर तुला एक छान सरप्राईज महेश सरांनी दिलं, तुझी फॅमिली तुला परत मिळाली, त्यासाठी तुझं अभिनंदन. कॉंग्रॅट मीरा. पण या प्रवासात अनेक जण होते, तुमची ए टीमचा जो ग्रुप होता तुमचा, मग जय असेल, उत्कर्ष असेल, त्याआधी गायत्री असेल. उत्कर्ष आणि जय सोबत खूप छान मैत्री बघायला मिळाली, पण इव्हन गायत्री सोबतची तुझी आणि दोघींची जोडी आणि ती बॉन्डिंग खेळातही दिसत होती. पण त्यानंतर अनेक फटके उडाले, पण यानंतर आता बिग बॉसचा प्रवास संपल्यानंतर गायत्री सोबतची मैत्री असणार आहे का, काय असेल ते चित्र, त्याबद्दल सांग. आम्ही कालच भेटलो होतो ऍक्च्युली फिनालेच्याच दिवशी. जे काही नॉर्मल सगळ्यांशी बोलणं होतं तसं नॉर्मलच बोलणं झालेलं आहे अजून तरी, बाकी नाही कारण कोणालाच तेवढा वेळ मिळाला नाहीये. सो पुढे अगदीच होऊन जाईल. आणि माझं तसं नाही की मी राग डोक्यात किंवा मनामध्ये ठेवून बिलकुल राहत नाही, मी लगेच विसरून जाते. तो समोरून कोणी जर बोलायला तयार असेल तर अगदीच मला काहीच हरकत नाहीये.
पण बिग बॉसच्या घरात अपोजिट बघायला मिळालंय. नाही मी बिग बॉसच्या घरामध्येही मी तेव्हाही बोलले होते, मला माहित नाही ते दिसलं की नाही. मी 3 वेळा प्रयत्न केला होता आणि मे बी माझा बोलण्याचा टोन वेगळा आहे त्यामुळे, पण असं नाहीये ना की मी त्याच दिवशी असं बोलले. डे 1 पासून मी याच टोन मध्ये बोलतीये. सो अगदी एकाच दिवसात त्याचा प्रॉब्लेम व्हायला लागला असेल तर मी काय करणार ना. पण अमीरा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या बिग बॉस मराठीच्या घरात तुझ्या कायम लक्षात आहेत, कोणत्या मुमेंट्स आहेत किंवा अर्थात तुमचा ए ग्रुपचा म्हणजे ती सगळी मंडळी होती पण कोणत्या गोष्टी कायम लक्षात राहील? अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ऍक्च्युली. घरातल्या काही वस्तू सुद्धा आहेत जिथे आम्ही बसायचो उठायचो. रोजचं आमचं एक सकाळी उठल्या उठल्या ते नाचणं, वेळेवर उठणं, वेळेवर झोपणं आणि घरातली सगळीच लोक, त्यातले जय, उत्कर्ष, गायत्री तर आहेच पण बी टीम मधलंही मला सांगता येईल. विशालला मी खरंच मिस करेल कारण ते आमचं असं होतं की तुझं माझं कर्मेना तुझ्या वाचून जमेना, ते असतं ना तुझं माझं पटेना पण तुझ्या वाचून कर्मेना, ते तसं होतं. दिवसभर टास्क मध्ये आम्ही भांडायचो पण सकाळ सकाळी नाचायला आम्ही एकत्र असायचो. आणि खाण्यापिण्याच्या काही गोष्टी असेल कारण त्याला टेस्ट कळायची जेवणाची चांगली, तर मी कितीही काही झालं तरी मी विशाललाच बोलून म्हणायची की टेस्ट कर आणि मला सांग कसं झालंय. तर त्या किचन खूप मिस करीन मी. परत विकास, विकास बोलण्यामध्ये त्याचा कोणीच हात धरू शकत नाही, सो त्याच्या काही गोष्टी मला नेहमी लक्षात येत राहतील. आणि कॉर्नरचा सोफा, बाकी स्ट्रॅटेजीज वगैरे ते आता नाही करता येणार बिलकुल सुद्धा. आणि घरामध्ये गाणी लागायची, त्याच्यावर आम्ही दिवसभरात काय काय घडणार आहे याच्या आयडियाज आम्ही काढायचो. सो आता तेही नाही करता येणार की गाणं लागलं तरी मग कदाचित असंही होईल की प्रत्येक गाण्यामध्ये काहीतरी विचार करू आणि दिवसभरात आपल्या बरोबर काय होणार आहे आयुष्यात बाहेर हाही विचार करू शकते मी. आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ऍक्च्युली. पण अर्थात एवढे म्हणजे 17 स्पर्धक तुम्ही एकत्र होते पहिल्या दिवसापासून, पण काय वाटतं याच्यानंतर मैत्रीचं नातं कोणासोबत कायम टिकून राहील अशी कोणती नावं घेशील? ऑफकोर्स उत्कर्ष आहे, जय आहे, विकास आहे. मला असं वाटतं की विशाल बरोबर पण माझी चांगली मैत्री होऊ शकते असं मला अगदी वाटतं. म्हणजे तो अदृश्य नाही ना आता तुझ्यासाठी? नाही बिलकुल नाही, बिलकुल नाही. तो छान खेळलाय पण शेवटपर्यंत मी गिवअप नाही करणार सांगितलं होतं ना माझ्या टीमसाठी, मी तेच करत गेले तिथपर्यंतही. अर्थात आणि ती तुमची मैत्री आणि तो बॉन्ड आम्हाला बिग बॉस मराठीच्या घराबाहेरही बघायला आवडेल. पण आता मीरा काय म्हणजे अर्थात मोमो म्हणून प्रसिद्ध झालेली मीरा बिग बॉस मराठी सीझन 3 घरात दिसली आणि तू तुझ्या पद्धतीने तुझे मुद्दे मांडले किंवा टास्क मध्ये असेल किंवा घरातला वावर असेल किचन मधला तुझा वावर असेल या सगळ्या गोष्टी दिसल्या, तुझ्या चाहत्यांनी तुझ्यावर प्रेम केलं, याच्यानंतर काय होणार आहे मीराच्या आयुष्यात, काय काय असेल अर्थात प्रोजेक्ट आणि या सगळ्या गोष्टी येतील याच्या, सॉरी अर्थात आगामी प्रोजेक्ट वगैरे असतीलच मीरा, पण मग काय असेल म्हणजे अर्थात त्याविषयी सांग आम्हाला पुढची वाटचाल कशी असेल तशी. अजून तरी काही मी या गोष्टीतून अजून बाहेरच निघालेली नाहीये पण येस जसजशी कामं येतील त्यातले मी निवडून कामं करण्याचा विचार करीन नक्कीच अगदी. कारण आता बिग बॉस केल्यानंतर सगळ्यात मोठं काम केल्यानंतर कामं अगदीच विचार करून मी घ्यायचा विचार करेन. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा मीराला एका नव्या प्रोजेक्ट मधून किंवा नव्या भूमिकेत बघायला आवडेल आम्हाला. सो ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू, थँक्यू सो मच. बाय, टेक केअर. थँक्यू.